नमस्कार, मी नागरगोजी युवराज, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधि. आज आपण आलेलो आहोत फुलगोबीचा प्लॉट पाहण्याकरता. तरी भेटूयात शेतकऱ्याला आणि पाहूयात की फुलगोबीबद्दलचं शेतकऱ्याचं काय मनोगत आहे ते. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा दादा. धनराज राम हरिभुसारे, राहणार डोणगाव, तालुका केज, जिल्हा बीड. आपला मोबाईल नंबर सांगा. 93-70-81-44-35. दादा, आपण या ठिकाणी जी फुलगोबीची जात लावलेली आहे ती कोणत्या कंपनीची आणि कोणती आहे? वेलकम सीडची उत्पत्ती 473 आपण या ठिकाणी वाण लावलेलं आहे. आणि आपण हे किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे फुलगोबी? पूर्ण फुलकोबी 1.5 एकरावर लागवड केलेली आहे, पण त्याच्यातून अर्धी व्हरायटी दुसऱ्या कंपनीची आणि अर्धी आपली आहे. अदर कंपनीची एक व्हरायटी आहे आणि आपल्या कंपनीची एक व्हरायटी आहे. तर आपल्या व्हरायटीचं किती रोप लावलेलं आहे या ठिकाणी? आपल्या व्हरायटीचं 10,000 रोप लावलं आणि अदर कंपनीचं त्याचं 13,000 लावलं. त्यांचं 13,000. तर त्या फुलगोबीमध्ये आणि ह्या फुलगोबीमध्ये आज 15 जुलैला जी लागवड केलेली आहे तुम्ही, पंधरा जूनला आपण या ठिकाणी दोन्ही व्हरायटीची लागवड जूनमध्ये केलेली आहे 15 जूनला. तर दोन्ही व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगळेपणा काय वाटला? वेगळेपणा असा की ह्या फुलगोबीचा जे गाठ आहे ते 1.5 किलोचा होईपर्यंत झाकूनच राहतो आणि त्या दुसऱ्या व्हरायटीचं जे आहे ते बारीक फुल लागायच्या टायमाला थोडं बाहेर आलं की असं ओपन होतं, ह्याचं ते ओपन होत नाही आणि गाठा झाकून राहिल्यामुळं चांगला राहतो ह्याचा पांढराशीपट. हां हां हां. या ठिकाणी पानामध्ये गड्डा झाकून ठेवण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये जास्त आहे. आणि झाड हे उंचीला कसं वाटलं तुम्हाला अदर व्हरायटीपेक्षा? उंचीला खूप चांगलं आहे. उंची बघू शकतात ना उंचीला, पण अदर व्हरायटीच्या कम्पॅरिझनमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी त्या व्हरायटीच्या तुलनेमध्ये हे झाड पण खूप मोठे झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की पानामध्ये झाकून ठेवण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये जास्त आहे. आणि तुम्हाला आणखीन या व्हरायटीबद्दल काय वाटलं? त्या व्हरायटीच्या कलरमध्ये आणि ह्या व्हरायटीच्या कलरमध्ये कसा वाटलं तुम्हाला? ते कलरमध्ये पानं झाकून राहिल्यामुळे ह्याचा कलर पांढराशीपट राहतो दुसऱ्या व्हरायटीपेक्षा. दुसऱ्या व्हरायटीचा पिवळा पडतो पण ह्याचा पिवळा पडत नाही. आणि आज 50 दिवस झाले आहेत तर तुम्हाला सरासरी ह्या प्लॉटमध्ये किती वजनाचे गड्डे मिळाले आहेत? आता एक किलोचा हे पाहता ना तुम्ही, एक किलोचा हे पाहत आहोत ते आपण. हे 1 किलोचा गड्डा या ठिकाणी आहे. तर अदर आपण जर पाहायला गेलात तर एकदम चांगल्या पद्धतीचा संपूर्ण प्लॉट या ठिकाणी आलेला आहे. आपण पाहू शकता एकदम गड्डे पण एकदम पानामध्ये झाकून ठेवलेले आहेत. आपण समाधानी आहात का? हा, खूप समाधानी आहे व्हरायटीबद्दल. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की फुलगोबी जर लावायची असेल तर वेलकम सीडची फुलगोबी लावा. चांगली फुलगोबी मार्केटमध्ये तिला भाव चांगला भेटतो. भाव